काही वेळ पडल्यास आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते याचा प्रत्यय अनेकदा येतोच. असाच एक प्रत्यय बुलढाणा परिसरात पुन्हा एकदा आलाय. आता हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू असल्याने अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. त्यातच मलकापूर तालुक्यातील काळेगाव या गावाचा संपर्क मलकापूर पासून तुटलाय. कारण गावाला चारही बाजूने विश्वगंगा नदीने वेढलेले आहे आणि तालुक्याला येण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे हरसोडा मार्गे मलकापूर. परंतु मध्ये असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे गावकऱ्यांना कुठेही जाता येत नाही. दरम्यान गावातील वैशाली अंबादास काळे यांचा देवांश नावाचा चिमुकला अचानक आजारी पडला. मात्र गावाला पुराचा वेढा असल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात कसे न्यायचे असा प्रश्न काळे कुटुंबासमोर होता. यावेळी त्यांनी टायरवर बसून पुरातून माता आणि चिमुकल्याला उपचारासाठी नेले. एक 5-6 फूट खोल पाण्यातून जीव मुठीतून धरून या महिलेने आपल्या चिमुकल्याला उपचारासाठी मलकापूरला आणले आणि आपल्या काळजाच्या तुकड्याचा जीव वाचवलाय. या धाडसी मातेच्या प्रवासाचा गावातही काही लोकांनी व्हिडिओ काढला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.